नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनी, आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय आहे भारतामध्ये होणारे जास्त वीज अपघात. काय झालं, ह्यावर्षी पहिल्यांदाच नॅशनल सेफ्टी कौन्सिल यांनी एकाच वेळेला पूर्ण भारतभर वीज सुरक्षा सप्ताह ऑनलाईन राबवला. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ऑनलाईन ह्या उद्घाटनामध्ये फोटो दाखविल्याप्रमाणे एक वीज अपघाताचा स्टॅटिस्टिक दाखवून चर्चा झाली होती. पाहता हा फोटो आपण पहिले समजावून घेऊ. याच्यामध्ये आडवा ॲक्सिस आहे, उभा ॲक्सिस आहे. आडव्या ॲक्सिसला वर्ष दाखवले आहे, उभा ॲक्सिसला त्या वर्षात झालेले वीज अपघात दाखवले आहे. आणि पहिला जो निळा रंग आहे तो नंबर ऑफ टोटल इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट टू ह्युमन अँड ॲनिमल फॅटल नॉन फॅटल. पोपटी रंग आहे तो ह्युमन फॅटल. गर्द निळा आहे ह्युमन नॉन फॅटल. आणि पुढचे दोन आहेत ते ॲनिमल फॅटल नॉन फॅटल. अशा प्रकारे हा जो बार चार्ट आहे. आता आपण पहिल्या वर्षीचा विचार केला म्हणजे 2012-13 साली सगळे मिळून वीज अपघात झाले जवळजवळ 8860. त्याच्यामध्ये ह्युमन फॅटल आहेत 3925, ह्युमन नॉन फॅटल आहेत 2337 आणि बाकीचे ॲनिमल आहेत 2097-11. तर असे टोटल आहेत 8360. 13-14 साली 14290. त्याच्यामध्ये ह्युमन फॅटल आहेत 5517, ह्युमन नॉन फॅटल आहेत 3534 आणि जनावरं 5182-57. नंतर 14-15 साली असंच जर पाहत गेलं तर 14000 टोटल 729. 15-16 14513 बाकी फिगर आहेत. 16-17 14444 आणि 17-18 14135 आणि 18-19 12754 आणि बाकीचे जे ब्रेकअप दाखवलेलं आहे. आता मला सांगा म्हणजे जेव्हा भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज अपघात होऊन झाले तर त्याचा अभ्यास करणं जरुरी आहे, ॲनालिसिस करणं जरुरी आहे. कारण कोणतीही गोष्ट घडली तिचं ॲनालिसिस केल्याशिवाय चुका कळत नाही आणि चुका नाही केल्या तर मग वीज अपघात शून्य होऊ शकतात. तर ह्याचा आपण थोडासा बारकाईने अभ्यास करू. पहिले जे मुलाची जी गोष्ट आहे, मानव आणि पशु ही देशाची फारच मोठी संपत्ती आहे, म्हणून वीज अपघात शून्य झालेच पाहिजे. तशी घटनेमध्ये कलम 21 तरतूद आहे. कशाची, एव्हरीबडी हॅज गॉट राईट टू लाईफ. दुसरं, वीज अपघात एकतर केअरलेसली वीज वापर केल्यामुळे किंवा वीज नेटवर्क हाताळणे केअरलेसली केल्यामुळे किंवा डेंजरसली नेटवर्क असेल नाही तर या दोन्ही घटकांची एकत्र बेरीज. आणि हे सगळं टाळायचं असेल तर ओनली सोल्युशन इज कन्झ्युमर अँड इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनी तसेच जनरल पब्लिक शॅल फॉलो इन्स्ट्रक्शन्स अँड गाईडलाईन्स इन IEC 2003 + CEA Regulation 2010
construction standards and measures, plus 2011 CEA regulation, plus all related national and international codes. 3. Strict implementation of above by government. And if government is controlled to certain way, then public can approach to honorable codes of laws in our nation. Mandai, वीज अपघात कमी करण्यासाठी शून्य करण्यासाठी भरपूर भरपूर तरतुदी आहेत. फक्त आवश्यकता आहे स्ट्रिक्ट डिसिप्लिन मेंटेन करण्याची. पहा मंडळी, ही आपल्याला पुस्तका पटका. जर वीज अपघात शून्य करायचे असतील, सर्वांची इच्छाशक्ती दांडली पाहिजे. नाही चलता है चलता है चलता है करत राहिलं तर दिवसेंदिवस वीज अपघात वाढत राहतील. मनुष्याने होईल, पशुवाने होईल, देशाची मोठी संपत्ती नाश पावत जाईल. असो मंडळी, आपल्यालाही भरपूर समजतं, मी जास्त सांगत नाही. काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सेफ्टी रिलेटेड अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, कारण प्रत्येकाला हे व्हिडिओ मी पोस्ट करू शकणार नाही. माझे रामदास खंडागळे, विटारची फिनिशिंग आणि नॅशनल शिफ्ट कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब. थँक्यू.